कुठं पळतोस मेल्या? अरे मुर्दा कुठं गेला म्हणायचा? थांब, तू कुठं पळतोस मेल्या? तुला बघते मी चांगली तुझी चटणीस करते की नाही बघ. राजू, आज तू शाळेत नाही गेलास? नाही, मी नाही गेलो. काय रे? सुट्टी. सुट्टी आज? वहिनी, विजयदादा कुठे आहे हो? त्याला बरं नाहीये काय? नाही नाही. कुठं गाई आली? राजो बसा ना. चल रे, किती वेळा सांगितलं तुला इथे यायचं नाही म्हणून? मला विजयदादाला भेटायचं आहे. आपण काय बिघडलं तो इथे आला तर? बर तोंड करून मलाच विचारतेस? चल रे. हे बघ, तुझ्या नवऱ्याचं वाटोळं केलं तेवढं पुरे, माझ्या मुलाचं नको. समजलं? हो, तुम्ही असं काय बोलताय? तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मी काय बोलते ते तुला चांगलं कळतंय. तुझ्या नवऱ्याला पछाडलंच तेवढं पुरे झालं. पांढऱ्या पायाची औदसा कुठली? काय? माझ्या मुलावर तुझी छाया पडायला नको. चल रे. राजू कुठे? त्याची आई त्याला घेऊन गेली. अहो, तो अभ्यास न करता आला होता. मग मीच म्हटलं अभ्यास करणे मग ये, त्याची परीक्षा जवळ आली आहे ना. तुम्ही बसा ना, मी पटकन ब्रेकफास्ट आणते. काय बोलते ते तुला चांगलं कळते. तुझ्या नवऱ्याला पछाडलंच तेवढं पुरे झालं. पांढऱ्या पायाची औदसा कुठली? घ्या. माझ्याशी केव्हापासून खोटं बोलायला लागलीस पूजा? काय? मी ऐकलंय सगळं. राजूच्या आईचं तरी काय चुकलं म्हणा, मी असं पछाडलेला? नाही पूजा, तुझा असा अपमान झालेला मला नाही पाहवत. त्यापेक्षा तू दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न केलंस. नका हो बाबू. अहो, तुम्ही माझं सर्वस्व आहात. नाही पूजा, मला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतलाय मी. विजय, विजय, शुद्धीवरेस का? काय बोलतोस तू? मामा, आम्हा नवरा बायकोच्या भांडणात तुम्ही न पडलेलं बरं. विजय, विजय, शांत हो बेटा, शांत हो. मामा, अगं विषय तसा नाहीये खरंच. मी काढीन तशी समजूत. होय बेटा.
तुझ्या नवऱ्याला पछाडलास तेवढं पुरे झालं. पांढऱ्या पायाच्या औजसा कुठली? मी काय बोलते तुझ्या नवऱ्याला पछाडलास तेवढं पुरे झालं. पांढऱ्या पायाच्या औजसा कुठली? नाही पूजा, तुला घटस्फोट द्यायचा निर्णय. नाही विजय, नाही. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. त्यापेक्षा मी सुवासिनीचं मरण पत्करेन. तुझे काय झालं पूजा? पूजा काय झालं विजय? पूजा बरे वाटत नाहीये का? पूजा बोल ना. पूजा मला सोडून जाऊ नको. पूजा पूजा मला सोडून जाऊ नकोस प्लीज. मी एकटा पडेन पूजा, मी एकटा पडेन. पूजा मला सोडून जाऊ नको प्लीज. मला सोडून जाऊ नको. नाही विजय, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. पूजा मी तुम्हाला सोडून कशी जाईल? मी चुकलो पूजा. पूजा पूजा मी तुला खूप टाकून बोललो पूजा. घटस्फोटासारखा शब्द मी. मला माफ कर पूजा. असं बोलू नका ना. खरंच असं बोलू नका. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? काही त्रास होतोय का? मला मला तुला खूप सुखी बघायचंय पूजा. तुला खूप सुखी बघायचंय पूजा. विजय शांत व्हा. मी इथेच आहे. मी इथेच आहे विजय. विजय, विजय, मामा, मामा, विजय, 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 विजय. सदा सदा सदा
विजय, विजय, अरे विजय! विजयवरती खूप प्रेम करत होती, पण शेवटी असं काही करेल अशी कल्पना सुद्धा केली नव्हती। मला जे आधी कळलं असतं ना कि तुझं माझ्या विजयवर एवढं प्रेम होतं, तर मी त्याच्या आयुष्यात प्रवेश सुद्धा केला नसता। पण आज मी तुझ्यासमोर विजयची धर्मपत्नी म्हणून उभी आहे। रीटा, मी तुझी पदर पसरून प्रार्थना करते, कळत न कळत माझ्या विजयच्या हातून काही चूक झाली असेल तर ती चूक तू माझ्या पदरात घाल, त्याची शिक्षा तू मला दे, पण त्याचा छळ थांबव, माझ्याच्याने नाही बघवत ग, त्याचा छळ थांबव, त्याचा छळ थांबव। नाही बेटा नाही, तुझ्या तुझ्या विजयने कोणतीही चूक केली नाही, चूक आहे ते माझ्या रीटाची, तो तिच्या होऊ शकला नाही म्हणून तिने आत्महत्या केली। विजय जागी दुसरं कोणी असता तर प्रेमाचे नाटक करून तिला फसवलं असत। अंकल, तुमच्या बोलण्याने माझ्या मनावरच मोठं दडपण उतरलंय। मलाही तुमची मुलगी म्हणून आशीर्वाद द्या। गॉड ब्लेस यू बेटा, गॉड ब्लेस यू, तुमच्या दोघांचा संसार सुखाचा हो।